राहुरीगाव मळ्यातील पिंजऱ्यात बिबट्या पहाटेच्या सुमारास अडकलाय. गेल्या अनेक दिवसांपासून दोन बिबटे रात्री किंवा पहाटे खुल्या परिसरातील शेतात डरकाळी फोडत फिरत असल्याचे राहुरीगाव ग्रामपंचायत सदस्य संपत घुगे यांनी वनविभागाला तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीवर वनविभागाने गेली 5 दिवसांपूर्वी दोन पिंजरे देखील लावले होते. त्यानुसार आज पहाटे निवृत्ती सांगळे यांच्या पेरूच्या बागेतील पिंजऱ्यात एक बिबटे अडकलाय. बिबट्याची डरकाळ ऐकताच गावातील नागरिकांनी या बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली आणि सरपंच संगीता घुगे यांनी वनविभागाला कळवले. तर सकाळी 10 वाजता वनविभाग अधिकारी येऊन यांनी बाळासाहेब आव्हाड, माणिक घुगे, संजय पानसरे, अशोक सांगळे, अशोक कराड, बाळासाहेब वाघ, ऋषिकेश घुगे यांनी वनविभागाला सहकार्य करत ही मदत केली. अजूनही 3 ते 4 बिबटे असल्याची वनविभागाला माहिती देण्यात आली आहे. तसेच त्या बिबट्यांची ठिकाणे देखील सांगण्यात आली. जनमत मराठी न्यूज साठी भगूरहून निखिल भालेराव, भगूर, नाशिक.